शेतात गुरे सोडल्याने पिकांचे नुकसान होत असल्याने गुरांना हटकणाऱ्या महिला शेतकऱ्याला उपसरपंचाने मारहाण केली. शिवाय राजकीय दबाव करून पोलिसांना देखील तक्रारीवर कारवाई पासून रोखले अशी तक्रार वनिता त्यांचे पती सुरेश कोयतडे यांनी केली आहे. याबाबत जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन देण्यात आले. तक्रारदार वनिता सुरेश कोयतडे यांची येथे शेती देखील आहे. शेतातील घरात ते राहतात. शेतामध्ये कापूस तूर हरभरा पीक आहे. 14 डिसेंबरला त्यांच्या शेतात गुरं घुसली. पिकांचे नुकसान सुरू होते ते लक्षात येताच त्यांनी गुरांना हाकलले. यावेळी सुधाकर नागमोते, गोलू, किसना, बाल्या, माधुरी व चंद्रकला दांगमोते आदींनी मारहाण केली. यावेळी पोलीस जमादाराला फोन लावून वनिता कोयतडे यांची तक्रार घेऊ नये असे सांगितले. वनिता यांच्यासह त्यांची आई, मुलगा आदींना मारहाण करण्यात आली. याबाबत ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार करून देखील कारवाई होत नसल्याची तक्रार केली आहे. ग्रामीण पोलीस तक्रारही घ्यायला तयार नाही असे निवेदन त्यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांना दिले आहे. आम्ही शेतात असताना ते निघाले, ढोरं आले त्यांचेवाले, आम्ही कापूस असताना ते ढोरं आम्ही हाकलून दिले. मग दुसऱ्या दिवशी त्यांनी माणसं घेऊन आले समोर, आम्हाला ढोडून काढलं, मग मारलं आम्हाला. मारून सन्या आमची कपडे काढून बेइज्जती केली. मग बेवस पडल्यावर त्यांनी उठून पळाले. पोलीस ऑफिसर वाजल्याकडे गेलो होतं ते म्हणे आता म्हणे निपटवलं म्हणे तुम्ही येऊ नका. मी समजून सांगितलं म्हणे आता डबल कायले आले म्हणे तर आमचं काहीच घेतलं नाही ते. आणि डबलला आले तरी म्हणे आता तुम्ही 7-12 तुमचा घेऊन या म्हणे. आमच्या ग्रामीण म्हणली तुमचं वाला आहे नाही म्हणे, वडगाव स्टेशनला जा असे म्हणत होते. आम्ही चापडावचे रहिवासी, शेतीविषयी आमचं काम करतो आम्ही शेतीतलं. आम्हाला आमच्या वावरातनी ढोरं आले, त्यानं ढोरं आम्ही काढून दिले, त्यानं दुसऱ्या दिवशी येऊन आम्हाला मारहाण केली. सुधाकर नागमोते आणि त्याच्या संघचे 4-5 जण होते, त्याची बाई गी होती, त्याची मुलगी गिलगी, आईले आजीले मारलं, आम्हाला मारलं. त्याच्यानंतर आम्ही कंप्लेंट करायला गेलो ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये, तर त्यानं आमची कंप्लेंट घेतली नाही. आम्हाला म्हणे बाहेर काढून दिलं, तुमची तक्रार घेत नाही म्हणे,